कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. एसटी सरकार गँगचा म्होरक्या संजय तेलनाडेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. मोठ्या पोलीस बंदोबस्तात एसटी सरकार गँगचा प्रमुख संजय तेलनाडे याला रविवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर संजय तेलनाडे याला पोलीस गाडी बंद पडल्यानं न्यायालय ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पायी चालवत नेलं. पोलिसांनी रस्त्याकडीला असणाऱ्या नागरिकांकडून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करणाऱ्यांना समज देऊन चित्रीकरण डिलीट केलं तर चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाला गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतलं. विविध 17 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवक संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे या दोघा भावांसह एसटी सरकार गँगवर डबल मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे 2019 पासून तेलनाडे बंधू फरारी झाले होते. फरारी संजय तेलनाडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना शनिवारी यश आलं. तेलनाडे याला रविवारी न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याच्या वृत्तानं होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी न्यायालय परिसरात जमणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अनेकांनी येण्याचं टाळलं. न्यायालयात पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव, किरण भोसले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, राजू तहसीलदार हे उपस्थित होते. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.